आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. औरंगाबाद नगरपालिकेच्या 1,63,00,000 शिल्की अंदाजपत्रकास मंजुरी. कोणतीही करवाढ नसलेल्या अंदाजपत्रकास नगराध्यक्षांनी दिली मंजुरी. औरंगाबाद नगरपालिकेच्या यंदाच्या वार्षिक अंदाजपत्रकात विकास कामावर भर देताना नागरी सुविधा पुरवण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली असून कोणतीही करवाढ नसलेले 1,63,00,000 रुपयांच्या शिल्की अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. दुपारी 3 वाजता अंदाजपत्रक मंजुरीसाठी विशेष सभा सुरू झाली. काही भाजप सदस्य उपस्थित राहू न शकल्याने सभा पुढे घ्यावी अशी मागणी भाजप सदस्यांनी केली. मात्र अंदाजपत्रक सादरीकरणाची शेवटची तारीख असल्याने सभा पुढे घेण्यास नकार दिला, त्यामुळे भाजप सदस्यांनी सभात्याग केला. सभेच्या सुरुवातीस लेखापाल मैतकर यांनी पालिकेच्या आर्थिक स्थितीबाबत सभागृहाला माहिती देताना अंदाजे 34,99,38,682 रुपये जमा होणार असल्याचे सांगितले, तर नागरिकांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी 33,36,30,890 रुपये खर्च होणार असल्याचे सांगितले. एकंदरीत 1,63,00,000 रुपयांचे शिल्की अंदाजपत्रकास नगराध्यक्षांनी मंजुरी दिली. यावेळी काही सदस्यांनी विविध सूचना केल्या, त्या मान्य करण्यात आल्या. पालिकेच्या बजेटच्या सभेत विरोधकांनी सभात्याग करण्याची पहिलीच वेळ या सभेत पाहायला मिळाली. विरोधकांनी सभात्याग केल्याने नगराध्यक्ष आणि 6 नगरसेवकांनी बजेटला मंजुरी दिली. विरोधी गटाचे ज्येष्ठ नगरसेवक रामचंद्र डांगे यांनी आजची सभा 25 तारखेला घेणे गरजेचे होते, आम्हाला भरपूर मुद्दे मांडायचे होते, बजेटवर सर्वसमावेशक चर्चा होणे आवश्यक होते, मात्र शेवटच्या दिवशी सभा घेत आमची मागणी फेटाळली असा आरोप डांगे यांनी केला. महानकारी न्यूज साठी कुरुंदवाडहून कॅमेरामॅन संदीप इंगळेसह संजीव गायकवाड. 27 तारखेची जी सभा होती बजेटची मीटिंग, ती मीटिंग त्यांनी काही कारणास्तव 28 घेतले, ती आम्ही मान्य केलो. आमचं म्हणणं काय होतं, 28 तुम्ही घेतला सभा, तर 27 सभा तुम्ही चालू असतं तर चाललं असतं, पण तुमच्यातले 3 नगरसेवक बहिष्कार करून टाकून गेले राष्ट्रवादीचे. त्यामुळं आमच्यातल्या एक नगरसेविका बबिरे वहिनींची त्याच्या अर्बन बँकेची मीटिंग असल्या त्या पण गेल्या. त्या माझं काय म्हणतं, ह्याच्यावर तुम्ही अगोदर तुम्ही एक जनरल मीटिंग घेतला, त्यामध्ये बऱ्याच नगरसेवक सगळ्यांचा मूड हाफ झाला होता, बरेच वेळ नगरसेवक त्या चर्चेमध्ये भाग घेतल्यामुळं माझं मत होतं की ही सभा आपण उद्याला घेऊया आणि उद्या यावर भरीव चर्चा करूया. तुम्हाला प्रोसिडिंग कुठल्या तारखेत लिहिलं असतं त्याला आम्ही विरोध केलो नसतो, पण तुम्ही हे जी आजची मीटिंग तुम्ही घेतला, 9 लोकांना डावलून तुम्ही जी सभा घेतला, ही तुमची ही आजची वार्षिक तुमची बजेटची मीटिंग होऊ शकत नाही. आणि ह्या बजेटच्या मीटिंगवर मला बरंचसं बोलायचं होतं, त्यात बरेचसे मुद्दे मला मांडायचे होते, ते मुद्दे तुम्ही मांडायला संधी द्यायची नव्हती, म्हणून तुम्ही जाणून बुजून तुम्ही कालची मीटिंग रद्द करून आज तुम्ही सभा गुंडाळून घ्यायची होती. घेतला असला तर हे तुमची पुढची मीटिंग तुम्ही व्यवस्थित तुम्हाला चालवायची असेल, जर आम्हाने घेतल्याशिवाय चालवता येणार नाही, हे तुम्हाला माहिती असून सुद्धा तुम्ही अजून एवढं मोठं धाडस करताय, याच्याबद्दल काय बोलायचं आता.